अफाट जिद्द आणि परिश्रमानं कार्यरत राहिल्यास यश नक्कीच मिळतं भरतनाट्यममध्ये संयोगिता पाटील हिनं असंच यशाचं शिखर पादाक्रांत केलं शोभा पाटील आणि त्यांची कन्या संयोगिता यांच्या जिद्दीमुळे कलानगरी कोल्हापूरचं नाव उंचावलंय असे गौरवोद्गार भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी काढले के केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित नृत्य समर्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या कोल्हापुरातील तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या माध्यमातून नृत्यांगना संयोगिता पाटील यांनी अनेक कलाकार घडवलेत दोन वेळा त्यांनी भरतनाट्यमद्वारे जागतिक विक्रम नोंदवलाय आता कोल्हापूरचे संयोगिता पाटील नृत्यगुरू बनले असून कोल्हापूर जिल्ह्यासह पुण्यापर्यंत त्यांनी तपस्या सिद्धी या नावानं भरतनाट्यमचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहात नृत्यसमर्पण भरतनाट्यम मार्गम या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं प्रारंभी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक नृत्यगुरू डॉ क्षितिजा बर्वे यांच्या हस्ते नटराज पूजन आणि गुरूंच्या मूर्तींचं पूजन करण्यात आलं त्यानंतर दीपप्रज्वलन झालं नृत्यांगना संयोगिताच्या आई शोभा पाटील यांना जननी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर भरतनाट्यममध्ये सुवर्णपदक मिळवून परदेशी वारी करणाऱ्या मधुरा पाटील अपेक्षा तळसंदेकर उर्मी पाटील निधी आलासे प्रणाली तोडणकर वैष्णवी जंगम विदुला सावंत या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला यावेळी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी शोभा पाटील आणि संयोगिता पाटील यांच्या कलाप्रवासाचं कौतुक केलं संयोगितानं नृत्यकलेच्या माध्यमातून कोल्हापूरचं नाव जागतिक पातळीवर नेलंय आता गुरु म्हणूनही ती अनेक कलाकार घडवेल अशी अपेक्षा सौभाग्यवती महाडिक यांनी व्यक्त केली त्यानंतर मल्लरी पुष्पांजली गणेशस्तुती कृष्णस्तुती तरगती अलारिपू जातीस्वरम शाब्दम आणि दशावतार असे विविध कलाविष्कार विद्यार्थिनींनी सादर केले